जय भारत। एपीबी लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। आजचा आपला विषय आहे, शासन ग्रामीण भागाच्या मुळावर उठले आहे का। काल पंढरपूर तालुक्यातील उपरी या गावामध्ये एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला। तो रुग्ण 3 ते 4 दिवसापूर्वी मुंबईहून गावी आल्याचं कळाले आणि असे वाटू लागले की शासनाचे धोरण हे ग्रामीण भागाच्या मुळावर उठले आहे की काय। महाराष्ट्र शासनाने 1 मे 2020 रोजी एक आदेश काढला आणि त्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना नोडल ऑफिसर म्हणून घोषित केले व जे अडकलेले लोक आहेत, जसे की परप्रांतीय, आंतरजिल्हा, आंतरराज्य, अशा लोकांना त्यांच्या मूळ ठिकाणी पोहोचवण्याची व्यवस्था करण्यासाठी पास देण्याची व्यवस्था सुरू केली। पासाची व्यवस्था सुरू झाल्यानंतर स्थलांतराचं प्रमाण वाढू लागलं, शहरातून लोक गावाकडे येऊ लागली, मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक सुरू झाली। आता हे अडकलेले लोक म्हणजे कोण, हा एक मोठा प्रश्न आहे। जे तात्पुरत्या कामासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेले असता, त्या कालावधीमध्ये जर लॉकडाऊनची घोषणा झाली असेल तर जे लोक अडकले त्यांना अडकलेले लोक असं आपल्याला म्हणता येईल। पण जे लोक 10-10, 15-15 वर्षापासून एखाद्या ठिकाणी व्यवसायानिमित्त कुटुंबासह जर वास्तव्याला असतील तर त्यांना अडकलेले लोक म्हणता येणार नाही। पण आपल्या मुख्यमंत्री महोदयाने अशा लोकांनाही त्यांच्या मूळ गावे जाण्यासाठी पासेसची व्यवस्था केली, त्यांचे प्रवासी भाडेही आपल्या मुख्यमंत्री निधीतून दिले। खरं तर त्या पैशाचा उपयोग कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी होऊ शकला असता। शासनाच्या या निर्णयामुळे दोन गोष्टी घडल्या। एक तर ग्रामीण भागामध्ये अचानक लोकसंख्या वाढल्याने ग्रामीण व्यवस्थेवर ताण पडला, तर दुसरी म्हणजे ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रसार होऊ लागला। आज पंढरपूर तालुक्यातील उपरी या ठिकाणी सापडलेला रुग्ण हा याच शासनाच्या धोरणाचा परिणाम असल्याचं दिसून येत आहे। अशी आणखी काही उदाहरण आपल्याला महाराष्ट्रामध्ये सांगता येतील, जसे की 17 तारखेला शिराळा तालुक्यातील अंत्री या गावी मुंबईहून आलेल्या 29 वर्षीय रुग्णाला कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं। तसेच 18 मे रोजी आटपाडी तालुक्यामध्येही एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला की जो दिल्लीहून आला होता। आणि 19 मे रोजी आपल्या सांगोला तालुक्यामध्ये पाचगाव या ठिकाणी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळला, तोही मुंबईहून आला होता। त्या रुग्णाचा काल मृत्यू झाला आणि सांगोला तालुक्यामध्ये एकच खळबळ उडाली। सांगोला तालुक्यामध्ये याआधीही 2 रुग्ण सापडले होते, पण मृत्यू झालेला हा पहिलाच रुग्ण आहे। अशा प्रकारे राज्याच्या अनेक भागामध्ये अनेक आपल्याला उदाहरण सापडतील की जे लोक शहरामधून गावाकडे आले आणि कोरोना पॉझिटिव्ह सापडले। यावरून आपल्याला एक निष्कर्ष काढता येईल की जे लोक पुणे, मुंबई, दिल्ली यासारख्या मोठ्या शहरातून ग्रामीण भागाकडे येत आहेत, त्या लोकांमुळे ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रसार होत आहे आणि याला सर्वस्वी महाराष्ट्र शासन जबाबदार असल्याचं दिसून येत आहे। पुण्या मुंबईला राहणाऱ्या काही लोकांनी तर 10-10 वर्षे आपल्या गावाचा चेहराही पाहिलेला नाही। मग अशा लोकांसाठी सरकार एवढा आटापिटा का करते आहे, हाही एक मोठा प्रश्न आहे। बरं, यामध्येही पारदर्शकता नाही। मुळात पास देताना काही डॉक्युमेंट्स अपलोड करावी लागतात। यामध्ये सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट्स म्हणजे डॉक्टरांचं निरोगी असल्याचं सर्टिफिकेट। पास काढण्यासाठी आपल्याला डॉक्टरचं सर्टिफिकेट आणि आधार कार्ड, हे 2 गोष्टी आवश्यक आहे। पुण्या मुंबईहून येणारे काही लोक हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळून येत आहे, हे आपण काही उदाहरणावरून पाहिलं आहे। मग त्या लोकांना पास मिळाला कसा, त्यांनी निरोगी असल्याचं सर्टिफिकेट जमा केलं होतं की नाही, की त्यांनी पासच काढला नाही, ह्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला इथे मिळत नाहीत। देशात सर्व ठिकाणी कोरोना बाबतीमध्ये एकच धोरण आहे। देशातील बऱ्याच हॉस्पिटलमध्ये कोरोनासाठीच्या वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। मग असे असताना राज्य शासनाचा या लोकांच्या स्थलांतरासाठी अट्टहास का, हा एक मोठा प्रश्न आहे। शासनाने जैसे थे परिस्थिती जर नाही ठेवली तर ग्रामीण भागामध्ये मोठा अनर्थ होण्यास वेळ लागणार नाही। प्रशासन वेळीच जागे होऊन पुण्या मुंबईहून येणारे लोकांचे लोंढे जर थांबविले नाहीत व त्यांना
आहेत त्या ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या नाहीत, तर ग्रामीण भागाची परिस्थिती ही शहरी भागासारखी होण्यास वेळ लागणार नाही। अशा प्रकारची वरील सर्व परिस्थिती पाहता महाराष्ट्र शासन हे ग्रामीण भागाच्या मुळावर उठले आहे की काय अशी शंका वाटू लागते। APB लाईव्ह मधून मी पांडुरंग, जय भारत।